नमस्कार। आज आपण छोट्या बालकांबद्दल चर्चा करणार आहोत। ही चर्चा म्हणजे आजकालच्या बालकांबद्दल असेल। बालक आणि त्यांना उद्भवणारे समस्या, पालकांना उद्भवणारे समस्या, पालकांना अनेक समस्या उद्भवा लागले, त्या संदर्भात आज आपण माहिती। तर एके दिवशी माझ्याकडे एक ग्रस्त आपल्या एका मुलाला घेऊन आले। त्याचं नाव विहान होतं। विहान हा अतिशय हुशार, समजदार, दष्टपुष्ट असा विद्यार्थी होता। त्याने मला सांगितले की सर, हा विद्यार्थी किंवा हा मुलगा अतिशय हुशार आहे, समजूतदार आहे, पण तो अभ्यासाच्या बाबतीत मात्र अगदीशी वीक आहे। मला काही कळलं नाही। त्यांना विचारलं की नेमकं काय, तर हा तो हुशार आहे, कुठल्याही गोष्टीमध्ये तो परिपूर्ण आहे, पण अभ्यासामध्ये मात्र तो अजिबात करणार। दंगाई करतो, मस्ती करतो, धिंगाणा करतो, व्यतिरिक्त आपल्या वयातील मुलांना देखील मारतो देखील, पण अभ्यासाचं त्याला काही जरी सांगितलं तर तो करत नाही। हे ऐकून मला फार वाईट वाटलं, पण मला आश्चर्य वाटलं। वाईट वाटण्याचं कारण नाही। त्यांना मी सांगितलं की हे असं जे मुलं वागतात त्याच्या कारण आहेत, आणि या सगळे मुलं असे वागण्याच्या कारणाचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला मानसशास्त्र म्हणलं जातं। मग मानसशास्त्रांचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी बालमानसशास्त्रामध्ये याचा आपण अभ्यास करणार आहोत। आता बालमानसशास्त्र म्हणजे काय नेमकं, तर बालमानसशास्त्रामध्ये ज्या बालकांचा अभ्यास केला जातो, उदाहरणार्थ ते दंगाई का करतात, ते खोड्या का करतात, ते एकमेकांना का मारतात, ते सांगितलेलं काम का करत नाहीत, किंवा त्यांना जे आवडतं ते पालक करू देत नाही, याच्यामुळे ते या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मानसशास्त्राने सापडतात। आणि त्यातल्या त्यात आपणाला बालमानसशास्त्राचा आपणाला त्याच्यामध्ये विचार करायचा। आता शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर बालमानसशास्त्र फार विस्तृत आहे। त्यापैकी आपण पूर्ण घेणार नाही, तर फक्त आजकालच्या समस्या उद्भवा लागलेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। ही चर्चा करत असताना बालमानसशास्त्र 0 ते 12 वर्षाच्या मुलांना याला बालक म्हटलं जातं। बालक म्हटल्यानंतर त्याच्यामधून जन्मलेलं मूल ते 12 वर्षाचं मूल ह्याच्यामध्ये बराचसा फरक असतो त्याच्या बोलण्या वागण्यामध्ये। म्हणून आपण अभ्यासाच्या सोयी अनुसार आपण त्याच्यामध्ये काही विभाग करण्यात आलेले। उदाहरणार्थ 0 ते 1 महिन्यापर्यंतचं बालक, त्यानंतर 1 महिने ते 1 वर्षापर्यंतचं बालक, ह्याचे वर्तन, याचे कार्य वेगवेगळे असतं। त्याचबरोबर 1 वर्ष ते 2 वर्षाचं बालक, यांचं बोलणं वागणं हे वेगळ्या प्रकारचं। त्याचप्रमाणे 2 वर्ष ते 5 वर्षाच्या बालकापर्यंत ह्याचं बोलणं बागडणं वेगळ्या प्रकारचं असतं। त्याचप्रमाणे 6 ते 12 वर्षाच्या दरम्यान देखील ह्या बालकाचं देखील बोलणं वागणं आणि विशेष प्रकारचे खोड्या करणं ह्याचे। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकच गोष्ट करणार आहोत की 0 ते 5 वर्षाच्या बालकांमध्ये काय काय फरक होत असतं आणि कशा कशा पद्धतीने फरक होत असतं याबद्दल थोडी चर्चा करू। कारण मानसशास्त्राचा विस्तार एवढा भरपूर आहे, पण हे सगळं एका व्हिडिओमध्ये होऊ शकत नाही, तर त्यासाठी एकच व्हिडिओ घेणं गरजेचं आहे। आता आपण पाहिलं तर 2-3 वर्षाचं जर बालक बघितलो तर माता पित्या काय करतात, त्या बालकाला बालक समजत नाहीत। ही तर सगळ्यात मोठी चूक होती। नंबर 1, बालक त्याला जर सांगितलं की समजा त्या बालकाचं नाव विहान आहे, विहान जेवण कर, विहान कधी जेवण करणार नाही, पण आपली एक इच्छा असते की विहान जेवण कर म्हणलं की जेवला पाहिजे, विहान अभ्यास कर म्हणलं की अभ्यास करायला पाहिजे।
विहान टीव्ही बघ म्हटलं की विहानने टीव्ही बघितली पाहिजे. विहान तू झोपी जा म्हटलं की झोपलं पाहिजे, मग आपण त्याला म्हणतो बालक. पण तसं नाही मित्रांनो, आजकालचे बालक आपल्यापेक्षा 10 पटीने हुशार आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि बालकाला एक अशी पद्धत असते, जे गोष्ट आपण त्याला करू नको म्हटलं तर ते जास्त करतं. उदाहरणार्थ आपण विहानला सांगितलं की विहान तू जेवण कर, तो कधीच जेवणार नाही, कारण त्याचा एक इगो असतो, त्याचं एक स्वतःच व्यक्तिमत्व असतं, त्याचं एक स्टेटस असतं, त्याला एक मन असतं. तर त्याला त्याच्याकडून जर आपल्याला काही करून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागतं की त्याला सांगावं लागतं की विहान जेवण कर म्हणण्यापेक्षा आपण काय करायचं, विहानच्या पुढे जेवणाचं जे काही साहित्य असेल ते मांडून ठेवायचं आणि मांडल्यानंतर जेवायला लागायचं. मग त्याच्यामध्ये एक उत्सुकता जागते की बाबा आई आहे, बाबा आहे किंवा अन्य कोण आहे, तर तो का जेवत आहे, काय जेवत आहे, कशा पद्धतीचं जेवत आहे, तर त्याला उत्सुकता निर्माण होते आणि ती उत्सुकता काय करतो, तो घेण्याचा प्रयत्न करतो. उत्सुकता पूर्ण झाल्यानंतर तो निश्चितपणे खायला लागतो. आता दुसरे मुलं खेळतात, आपण बी कुठे चुकतो बघा, दुसरे मुलं खेळतात बाहेर ग्राउंड वरती खेळतात आणि आपण म्हणतो विहान तू अभ्यास कर. सर्व मुलं टीव्ही बघतात आणि आपण त्याला सांगतो की तू अभ्यासामध्ये खूप कमजोर आहे, वीक आहेत आणि तू अभ्यास कर. बघा, जर सर्व मुलं तिथे हे करत असतील आणि त्याला जर सांगितलं की तू अभ्यास कर तर कसं शक्य आहे सांगा, मग ते काय करतं, नाही मला देखील टीव्ही बघायचं. आणि त्याचं एक मन असतं, आपण ते समजतच नाही, आपल्याला वाटतं बालक आहे म्हणल्यावर आपलं ऐकलं पाहिजे. नंबर 2, बालकांना कधीही आदेश देऊ नका. बालकाला आदेश दिल्यानंतर त्याचा इगो दुखतो. नंबर 2, त्याला अतिशय प्रेमाने वागा. प्रेमाने वागणं म्हणजे काय करणं नेमकं, प्रेमाने वागणं याचा अर्थ की प्रत्येक गोष्ट करत असताना त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. बघा, कधी कधी काय होतं, एखादं बालक चालता चालता पडतं, जर समजा तिथं जरी कोणी असेल तर ते रडायला लागतं. आणि समजा तिथं जर कोणी नसल तर तो बालक काय करतं, जातं पडतं बघतं इकडे तिकडे बघतं कोणी नाहीये, मग काय करतं, लगेच ते तयार होतं, उठतं आणि आपापल्या मार्गाने जात. म्हणजे त्याची एक कल्पना असते की बाबा आई वडिलांना जर पुढे पडला तर निश्चितपणे काय होतं, त्याचा परिणाम ते रडायला लागतं. म्हणजे त्याची एक मनातली इच्छा असते की आई वडिलांनी माझी काळजी घ्यावी. त्यातल्या त्यात त्याच्या काही गोष्टी असतात, उदाहरणार्थ वही असेल, पेन असेल, पाटी असेल, आजकाल पाटी नाहीत पण पाटी असेल, तर किंवा त्याचं कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, ज्या काही गोष्टी आहेत त्याला त्याच्याकडे असू द्या, त्याच्यावर त्याचा खूप जीव असतो. त्याचा सन्मान करणे, आपल्या आपल्यासारखंच त्याला समजणे हे पालकांनीही केलं तर निश्चितपणे जे तक्रार विहानच्या वडिलांना होती की बाबा विहान हा दंगाई करत नाही, मुलांना खूप खेळू द्या, मुलांना जे काही करायचं ते करू द्या आणि मग त्याच्या व्यक्तिरिक्त ज्यावेळेस वेळ मिळेल त्याला त्याच्या अभ्यासामध्ये अभ्यास कर असं सांगते. मुलं खेळतील, भरपूर खेळल्यानंतर त्यांना एक थकवा येतो आणि त्याच्यानंतर मग त्याला ते अभ्यास करा. आपण काय करतो, ऊट सूट मुलांना सांगतो की मुलं वाचले पाहिजे, लिहिले पाहिजे, अभ्यास केले पाहिजे, तर मूल प्रत्येक क्षणी अभ्यास करत असतं. पुस्तकी ज्ञान मिळवणं आणि अभ्यास करणं याच्यामध्ये फार फरक आहे. फरक हा फरक त्या त्या वेळेस त्याला कळतं आणि प्रत्येक मूल अभ्यासामध्ये सारखं नसतं. आपली इच्छा असते की मूल चांगलं शिकावं, चांगलं बोलावं, चांगले करावं, पण असं होणं शक्य नाही. बालकांचा जर विचार करायचा असला तर बालकाच्या पद्धतीने आपल्याला बालक व्हावं लागतं. आपण काय करतो, आपण मोठेच राहतो, बालक ज्यावेळेस खेळत असेल तर त्याच्यामध्ये जर तुम्ही इन्वॉल्व व्हा लहान बालक या नात्याने तर निश्चितपणे बालक तुम्हाला प्रतिसाद देत. सर्वप्रथम तर ते तुम्हाला प्रतिसाद देणार नाही, तुम्हाला म्हणणार की तुम्ही मोठे आहात, तुम्ही आमच्याकडे खेळू नका. पण जर तुम्ही जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवाल तर निश्चितपणे त्या बालकाला तुमच्यामध्ये गोडी निर्माण होती आणि गोडी निर्माण झाली की निश्चितपणे ते बालक तुम्हाला बोलवतो. म्हणून
एक आई, एक वडील, एक भाऊ बहीण जे काय होण्यापेक्षा पहिल्यांदा आपल्याला त्या बालकाचा मित्र व्हावा लागतो. आणि जेव्हा आपण बालकाचा मित्र होतो तेव्हाच आपल्याला बालमानसशास्त्र कळू शकतं. बालमानसशास्त्र कुठे अवघड असा विषय नाहीये, आपल्याकडे तो विषय हाताळला जात नाही. अमेरिका असेल, रशिया असेल, चायना असेल, याच्यामध्ये बालमानसशास्त्राचा खूप विकास झालेला आहे आणि त्याच्याबद्दल ते चर्चा करतात. पण आपल्याकडे असं काही शास्त्र आहे किंवा त्या पद्धतीने बालकाला मन असतं, बालक काही करू शकतं असं काही वाटत नाही लोकांना. पण निश्चितपणे आहे आणि त्याचा पद्धतीने जर आपण अभ्यास केला आणि त्याच पद्धतीने जर आपण त्यांना मार्गदर्शन केलं तर निश्चितपणे बालक देखील आपला एक चांगला मित्र होऊ शकतो. येणाऱ्या काळामध्ये त्याच्यानंतरचे 5 वर्ष ते 10-12 वर्षाच्या मुलांमध्ये काय इफेक्ट होतात, काय होतात त्याच्याबद्दल मी चर्चा करणार आहे. त्याचबद्दल हा जो व्हिडिओ आहे, बऱ्याच वेळेस माझ्या मित्रांनी चर्चा केली की तुम्ही ते बनवा सर आणि बालकांबद्दल सांगा, म्हणून हा व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याच पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर निश्चितपणे तुम्ही लाईक करा आणि वेगवेगळे खाली कॉमेंट द्या. धन्यवाद, आभारी आहे.